या बातमीचे प्रायोजक आहे बिस्मिल्ला हॉटेल। ईडीच्या छाप्यानंतर नॉट रिजेबल असलेले हसन मुश्रीफ हे कागल मध्ये परतले आहेत। तब्बल 52 तासानंतर कुटुंबियांची त्याने भेट घेतली असून आज ईडीच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। ईडीचे अधिकारी जेव्हा कागलला येऊन गेले होते त्यावेळेस मी बाहेर गावी होतो असं त्यांनी म्हटलं, त्यामुळेच मला ईडीने कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले। तर या संपूर्ण प्रकारामुळे माझ्या कुटुंबीयांची अवस्था मी टीव्हीवर पाहिली, म्हणूनच मी आज कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी म्हटलं। तर आज ईडी कार्यालयातून माझ्या वकिलांमार्फत मी मुदत घेणार असल्याचं म्हणत ईडीकडे मुदत देण्याची विनंतीही करणार असल्याचं माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। दीपक दा आडवळ त्या दिवशी मी इथं हजर नव्हतो आणि त्यांनी आज मला दीपक दा असं करतो नाही मी दोन दिवस बाहेर असल्यामुळे एकंदरीत टीव्हीमध्ये कुटुंबियांची जी झालेली अवस्था वगैरे मोबाईल आडवा येतोय मी आज कुटुंबियांच्या लोकांना भेटण्यासाठी आलो, त्यांना आधार देण्यासाठी आलो। आज मी माझ्या वकिलांना मुदत घ्यायला सांगितली ईडी कार्यालयामध्ये, पण आता विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, तिथे म्हणजे 4 लाख लोकांनी माझ्या जबाबदारी टाकलेली आहे। त्याशिवाय आपला 31 मार्च आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन आहे, इतर सहकारी संस्था आहे, टीव्ही वाढवणं, एनपीए कमी करणं, असे अनेक बाबी त्या सहकारी संस्था, त्यामुळे मदत वाढ मिळावी आणि बाकीच्या सगळ्याच्या तपशील ईडीचं काय मला आजपर्यंत सांगतो, कारण ते समोर घेऊन गेलेले आहे, कारण पहिल्या त्या केसमध्ये माझं नावच नव्हतं, आता 30 केसवर त्यांनी काल समज दिली आहे, परंतु त्यामध्ये काय माझा संबंध नाही, पण त्याला उत्तर देताना आपण सांगतो आणि त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो। सोलापुरातील तब्बल 40 वर्षापासून ग्राहकांना लज्जतदार चविष्ट जेवण देणारे हॉटेल म्हणजे बिस्मिल्ला हॉटेल। आमच्याकडे चिकन व मटन मध्ये स्पेशल अतिशी, स्पेशल दरबारी, स्पेशल लटपटा, स्पेशल कुरचन, तसेच इतर मटन व चिकन चे स्वादिष्ट व लज्जतदार खाद्य पदार्थ। फॅमिली साठी ही खास सोय, मटन व चिकन बिर्याणी किलोवर पार्सलची सुद्धा सोय। लज्जतदार खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। बिस्मिल्ला हॉटेल, विजापूर बेस, सोलापूर।